गेल्या वर्षी दहीहंडी साजरी करण्यात आली नव्हती, पण गेल्या वर्षी आणि यंदा परिस्थिती वेगळी आहे. लॉकडाऊन आवडे सर्वांना असं झालंय. सभा मोर्चे होऊ नये यासाठी ही दुसरी तिसरी लाट आणली जात असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. दहीहंडी साजरी करण्याबद्दल सरकारने लादलेल्या निर्बंधाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. जनाशीर्वाद यात्रा चालली तेव्हा लॉकडाऊन नाही का असा प्रश्न विचारत राज ठाकरे यांनी म्हटलं की सणांना लॉकडाऊन करत जनतेला घाबरून सोडलं जात आहे, म्हणून मी जोरात दहीहंडी साजरी करा असं सांगितलं. सर्व सण साजरे झाले पाहिजेत, सर्वांसाठी नियम सारखे पाहिजेत असं राज ठाकरे म्हणाले आहेत. राज्यात सर्व कामे व्यवस्थित सुरू आहेत. महापौर बंगल्यावर रोज बिल्डरांची वाहनं येतात जातात. लोकांना कोरोनाचं कारण देऊन फक्त भीती घालण्याचं काम सुरू आहे. ते फक्त घराबाहेर पडत नाहीत, त्याला आम्ही काय करणार असा टोला देखील राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लगावलाय. मुंबईत अनेक ठिकाणी मनसेने दहीहंडी फोडली आहे, त्यामुळे मनसेच्या अनेक नेत्यांची धरपकड करण्यात आली आहे. बघा, गेल्या वर्षी पण दहीहंडी होती आणि त्यावेळेला ती साजरी केली नव्हती. गेल्या वेळेची परिस्थिती आणि यावेळेची परिस्थिती याच्यामध्ये खूप फरक आहे. मला असं मी मागे म्हटलं होतं की ती साईनाथांचं एक पुस्तक आहे, त्याचं शीर्षक होतं दुष्काळ आवडे सर्वांना. तसं सध्या लॉकडाऊन आवडे सरकारला असं झालं आहे, आणि याच्यामध्ये हजारो कोटीची कामं वाजवली जात आहेत ज्याच्या विरोधात कोणी काही बोलायचं नाही. मग मोर्चे नाहीत, मग त्याच्यामध्ये सभा नाहीत, काही नाही, हे कुठच्याच गोष्टी होऊ नयेत याच्यासाठी वारंवार ही दुसरी लाट, तिसरी लाट, चौथी लाट हे सगळे प्रकरण आणली जात आहेत मुद्दामून. आणि सर्व गोष्टी चालूच आहेत की म्हणजे आता जे नारायण राणेंच्या विरोधात जे झालं यांच्या हाणामाऱ्या सुरू आहेत, बाकीचे सगळ्यांचे मेळावे सुरू आहेत. परवा दिवशी मला कळलं मला त्या भास्कर जाधवांच्या मुलाने मंदिरात जाऊन अभिषेक केला, ह्यांच्यासाठी मंदिरं उघडी आहेत, बाकीच्यांनी मंदिरात जायचं नाही. यांनी सभा घ्यायच्या, मेळावे घ्यायचे, वाटेलल्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी साजरी नाही करायची. कुठूनही गर्दी कमी झालेली तुम्हाला दिसते का? सर्व मैदानांवरती फुटबॉल सुरू आहे, क्रिकेट सुरू आहे, सगळ्या गोष्टी सुरू आहेत. पूर्वीच्या महापौर बंगल्यावरती आणि त्या माननीय बाळासाहेबांच्या नावाने हडप केलेल्या त्या महापौर बंगल्यावरती तिथे बिल्डरांच्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत येणाऱ्या. सरकारकडून काम करून घ्यायला येणाऱ्या गाड्या काही कमी झालेल्या दिसत नाहीत. कुठेच काही गोष्टी कमी झालेल्या नाहीत. फक्त ह्या सणांवरतीच तुम्ही कसे काय येता? त्याच्यामुळे मी माझ्या सर्व माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं होतं की जोरात तुम्ही दहीहंडी साजरी करा, जे होईल ते होईल. राज्य सरकारचं असं ह्यावर त्यांचं म्हणणं असं आहे की केंद्र सरकारने राज्याची संचारबंदी लागू करा, सणाच्या वेळेला खबरदारी घ्या असे सूचना. हे फक्त महाराष्ट्रात का, मुंबईत का, बाहेरच्या राज्यांचं काय, बाकीच्या राज्यांचं काय? आणि इतर एरवी आता मला ते ह्यांचे काय जन आशीर्वाद यात्रा ती झाली, ती चालली. तेव्हा तुमचा लॉकडाऊन नाही, सण आला की लॉकडाऊन. सणांमधनं फक्त तो काय रोगराई पसरते, यात्रेमधनं नाही, इतर यांच्या मेळाव्यामधनं नाही, यांच्या हाणामारांमधनं नाही. ह्यांना जेवढं हवंय तेवढंच हे फक्त वापरायचं आणि बाकीच्यांना बंद करून ठेवून द्यायचं आणि इतर जनतेला घाबरून ठेवायचं. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.